नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण निघालेलो आहोत राजगड किल्ला पाहण्यासाठी. राजगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत, एक पाली मार्गे तर दुसरे गुंजवणे मार्गे. आज आपण गुंजवणे मार्गे राजगडावर निघालेले असून गुंजवणे या ठिकाणी असणारी पार्किंगची व्यवस्था आपण पाहत आहोत. या ठिकाणी गाड्या पार्किंग करून ट्रेकर्स राजगडावर निघतात. गुंजवणे या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिराचे तसेच महादेव मंदिराचे दर्शन करून आम्ही पायवाटेने राजगडाच्या दिशेने निघालेलो आहोत. सह्याद्री म्हणजे डोंगर रांग, किल्ले, धबधबे हे पाहण्यासाठी या डोंगर रांगेत फिरावे लागते. सह्याद्री पर्वतरांगेतील समोरच्या डोंगराला मुरुंबदेव डोंगर म्हणत. याच डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधला त्यास राजगड म्हणून ओळखले गेले. राजगडालाच गडांचा गड म्हटले जाते. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष आधी महाराष्ट्राचा बरासा भाग अहमदनगरचा निजामशाह तर विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांच्या ताब्यात होता. त्यांच्यात आपापसात लढाया होत. त्यात येथील जनतेचे हाल होत असे. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. हे सर्व पाहून छत्रपती शिवाजीराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले व त्याचा कारभार ज्या ठिकाणी पाहिला तोच हा राजगड. स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःचे राज्य. या ट्रेकिंगच्या दरम्यान गडाच्या पायथ्याशी जात असताना आम्हाला सरबत विकणाऱ्या आजी बसलेल्या दिसल्या. त्यांनी आम्हाला सरबत पिण्याचा आग्रह केला, परंतु त्यांना आम्ही परत येते वेळी सरबत पिऊ असे सांगितले. आणि येताना त्यांच्याकडून मी सरबत पिलो. त्यांनी फक्त 10 रुपये सरबताचे घेतले. याच सरबताची किंमत गडावर गेल्यानंतर 30 ते 40-50 रुपये पर ग्लास पडते. राजगड याचा अर्थ सत्ताधारी किल्ला असा होतो. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला डोंगराळ प्रदेशातील किल्ला म्हणजेच राजगड. पूर्वी मुरुंबदेव या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुमारे 25 ते 26 वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली.
येथे शेजारी असणाऱ्या तोरणा किल्ल्यावर सापडलेला खजिना राजगड किल्ला पूर्णपणे बांधण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी वापरला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ सर्वाधिक याच किल्ल्यावर व्यतीत झाला. राजगड किल्ला पुण्याच्या नैऋत्येला सुमारे 60 किलोमीटर आणि नसरापूरपासून 15 किलोमीटर पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेत आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर म्हणजे 4514 फूट उंचीवर आहे. आपण राजगडावरील नेडे या ठिकाणाहून पाहत आहोत. नेडे म्हणजे राजगडावर वरच्या बाजूस असणारे एक पर्वताला असणारे एक होल, त्यास नेडे असे म्हणतात. स्वराज्यातील महत्त्वाच्या घटना याच किल्ल्यावर घडल्या. कालक्रमानुसार या घटना आपण पाहू. 1647 छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला. 1649 गडाची डागडुजी सुरू झाली. 1654 किल्ल्याचे नाव राजगड असे ठेवण्यात आले. नवीन तटबंदी व इमारतींचे काम सुरू झाले. 1658 उत्तर कोकण जिंकून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले. 1659 अफजलखानाशी लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. 1659 महाराणी सईबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी यांचे राजगडावर निधन झाले. 1660 छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या सिद्धिजोहरच्या वेड्यातून निष्ठून राजगडावर आले. 1661
प्रतापगडावर स्थापन होणारी भवानी मातेची मूर्ती प्रथम राजगडावर जिजाबाईंना पाहण्यासाठी नेण्यात आली होती. 1662 राजगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. पेन आणि कल्याण काबीज करून छत्रपती शिवाजी महाराज गडावर परतले. 1664 सुरतेची लूट राजगडावर आणली गेली. 1665 मुघलांनी किल्ल्यावर केलेला हल्ला यशस्वी ठरला. 1665 छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव स्वीकारल्याचे पत्र जयसिंगला पाठवले. 1670 राजारावांचा जन्म गडावर झाला. 1671 किल्ल्याची दुरुस्ती 10,000 हंस अपेक्षित खर्चाने सुरू झाली. 1670 राजारावांचा जन्म गडावर झाला. 1671 किल्ल्याची दुरुस्ती 10,000 हंस अपेक्षित खर्चाने सुरू झाली. 1689 संभाजींच्या वधानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. 1692 शंकरजी नारायण यांनी मुघलांकडून किल्ला ताब्यात घेतला. 1697 राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी रायगड ही आपली राजधानी केली. 1701 शहाजी मोहिते यांना पद्मावती माचेची हवालदार करण्यात आले. 1704 तहाचा एक भाग म्हणून हा किल्ला औरंगजेबाला देण्यात आला. किल्ल्याचे नाव नबी शहागड असे ठेवण्यात आले. सिदोजीराव थोपटे आणि संताजी शिळीमकर यांना औरंगजेबाने येथे मारले. 1707 गुणाजी सावंतांनी किल्ला ताब्यात घेतला व मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. 1709 शाहूंनी किल्ल्याच्या डागजुरीसाठी तरतूद केली. 1818 राजगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. या ट्रेकिंगच्या दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी अशी माकडे बसलेली असून ही माकडे अंगावर येतात, पिशवी ओढून नेतात, पिशवीतलं सामान नेतात. त्याच्यामुळं एखादी काठी बरोबर घेऊनच हे ट्रेकिंग करणे फायद्याचे आहे, नाहीतर ही माकडं चावायला सुद्धा एखाद्याला कमी करत नाहीत. आमच्या एका सहकार्याने यातलं एक माकड चावलं. त्यामुळे तुम्ही काठी घेऊनच इतकी कधी ट्रेकिंगला आला तर काठी घेऊन या. गडाचा पहिला दरवाजा लागलेला असून यास चोर दरवाजा असे म्हणतात. गुंजवणे ते चोर दरवाजा या ठिकाणी येण्यासाठी आपणास 1 ते 2 तास लागतात. गडावर असणारा पद्मावती तलाव आपण पाहत आहोत. पद्मावती तलावापासून पायऱ्यांनी वर आल्यानंतर आपणास एक रस्ता लागतो जो सुविळा माचेकडे जातो. तसेच तेथून चरापुढे आल्यानंतर आपणास पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर ही दोन ठिकाणे लागतात.
किल्ल्यावर असणारी महाराणी सईबाई यांची समाधी या ठिकाणी असून येथूनच पुढे पद्मावती मंदिर आहे जे आपण पाहत आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यात पद्मावती देवीची मूर्ती असून मंदिरापुढील असणाऱ्या खांबावर वेगवेगळ्या पेंटिंग्स लावल्या आहेत. हेच राजगडावर असणारे रामेश्वर मंदिर. हे ठिकाण अंबरखाना असून या ठिकाणी असणारी तोफांचे अवशेष आपण पाहत आहोत. या गडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. या ठिकाणी बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता असून या मार्गाने आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालेलो आहोत. हा बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अत्यंत अवघड अरुंद कठीण असा आहे. या ठिकाणी आपण सदर पाहत असून आजूबाजूला राजवाड्यांचे अवशेष, इतर वाड्यांचे अवशेष या संरचना गडाच्या वरच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत.
असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला गडांचा गड, राजांचा गड म्हणजेच राजगड। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।